नसीब तक चलते ठीक है। अरे नाटो तू लोको हो हे पाहिलं डालडाच्या डब्यातली ही तुळस हा चाळीचा सिंबॉल प्रतीक ही दादूची खोली ही भिंत ही दादूचा शेजारी कवी शांता महाडकर याची खोली हा शांता महाडकर इथं हा 36 चा आकडा लटकवलेला तुम्ही पाहिलात ना हे दादूचं आणि शांता महाडकरचं काय नातं आहे ते सूचित करणारं प्रतीक सकाळची वेळ आहे दादूला ऑफिसात जायची घाई आहे शेजारचा शांता महाडकर वही आणि पेन्सिल घेऊन नवीन कविता करतो आहे मंडळी प्रतीक नाट्याला सुरुवात होते आहे हाय दैवा काय झाले लोपल्या का तारका हाय दैवा काय झाले अरे माझी दाढी आठवत आली हाय काय झाले कापले हाय दैवा काय झाले लोपल्या का तारका 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 हाय दैवा काय झाले ओ कवी महाडकर जरा हळू माझ्या खोलीत ओरडायला मला तुमची परवानगी नको आहे हाय दैवा काय झाले लोपल्या का तारका चल ग तू वाढायला गे परत अहो अजून आंघोळ व्हायची ना तुमची आज वार कुठला आहे आज शुक्रवार मग शुक्रवार मी कधी आंघोळ केली सकाळी हाय दैवा ओ महाडकर हळू हाय दैवा काय झाले हाय दैवा तुमचा टॉवेल माझ्याकडे कशाला असेल तुम्हाला कोण सांगतोय मी माझ्या बायकोला सांगतोय टॉवेल देगा तो काय खुट्टीवर हाय दैवा काय झाले काय होणार आहे कसला शेजार मिळालाय म्हणाला गेला लवकर वाढ वाढ लवकर घ्या हळू आपण रांगावर उडताय ना ही 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 वरणात मीठ घालायला विसरली उठा 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 खुर्चीवरून कशाला अहो ती फळीवरची बरणी काढायला हवी ना कसली बरणी अहो मिठाची मिठाची बरणी आता अहो जाऊ दे कसं अहो उठा बघू लवकर उठा बरण्या उगाच वरती फळी भेटून द्यायच्या आणि त्यावेळेस वरती मला हे करत मला त्रास द्यायची तुला एक सवयच आहे बरणी तर जरा थांबा पोळी करपली माझी अग पण माझ्या हाताला रग लागली इथे फेकून दिले पाहिजे वरच्या मजल्यावरून अगं बरणी धर ना बाई बरणी धर ही बरणी नाही हो ती लोणच्याची बरणी आहे ती दुसरी लहान बरणी आहे ना मिठाची काय बघू ही पुढे वरती पोळी राहू दे काय दूध दही ताक वगैरे काय आता होईल पोळी तू खा हाय दैवा काय झाले
लोपल्या का तारका। हाय दैवा काय झाले? भलत्या वेळी भरसतो मेला हा स्टो। तुमचा आणि या स्टोचा स्वभाव अगदी सारखा आहे। काय काय नाही काय झाले? लोपल्या का तारका? हाय दैवा काय झाले? हाय दैवा। अरे बापरे, 9:30 वाजले, मरा आता। 8-8 वाजेपर्यंत घोरत पडा आणि मग काही। लोपल्या का? लोपल्या का? हाय दैवा काय झाले? लोपल्या का तारका? तारका 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 याला तारकांचा यमक सापडत नाही बहुतेक। हातरुमाल 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 देते। लोपल्या का तारका? लोपल्या का तारका? ओ कवी महाडकर, तारकांच्या पुढे खारखा बसतात का बघा जरा। इतकं सोपं नाहीये ते। तुम्ही खरडे काशी करा तांबे तांबे आणि तांबे कंपनीत, आणि तुम्ही रेल्वेचा पगार बसून फुकट का? कविता लिहा, प्रेमगीत लिहा। दॅट इज नॉट युअर लुक आउट। ओ आज ऑफिसला जायला उशीर नाही का होणार? दॅट इज नॉट युअर लुक आउट। काय तिने तांबे घेतात पुण्याला रेसिस साठी? एडकला पॅरेंट आपण झालं सकळे, तिला 10 दिवस खाता येत नाही तो। शी 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 काय मेंटॅलिटी आहे, चोरून ऐकताय वाटत। तुमचं बोलणं चोरून ऐकावं लागत नाही, आपोआप ऐकू येत। हाय दैवा। सुपारी दे, मळमळायला लागलं मला याच्या कवितेनं। कवितेनं नाही, मगाशी ते आळणी वरण भुरकलत ना, त्यामुळे असेल। चोरून ऐकतोय साला, की धुनं मारतो त्याच्यामुळे। नको करू खूप। बंधू आणि भगिनीनो, पहिला प्रवेश संपला। तुम्ही विचाराल की ही माणसं चित्रासारखी का उभी राहिली आहेत? दादूच्या संसाराचं हे चित्र तुमच्या मनावर उमटलं पाहिजे अशी आमची नम्र इच्छा आहे। पडदा। हा बस स्टॉप आहे। बसस्टॉपचा हा प्रवेश सादर करताना प्रत्येकाची हालचाल यांत्रिक होती हे आपल्या नजरेतून सुटलं नसेलच। मुंबईच्या यांत्रिक जीवनाचं हे एक प्रतीक दृश्य होतं।